1 ऑक्टोबर शनिवार रोजी न्यूझीविडू सीड्सच्या वतीने शेतकरी प्रकाश गुर्डे वाढोणा गायकवाड यांच्या शेतामध्ये कापूस पीक पाहणी कार्यक्रम उत्कृष्टरित्या संपन्न झाला. त्यामध्ये NCH 90 अकरा आशा हे वाहन लवकर येणारे असून तसेच NCH 90 अकरा आशा वाहनाचे बोंडे मोठे आहे. कापूस दिवाळीच्या आत घरात येतो व दुसरे पीक घेऊ शकतो. याबद्दल शेतकऱ्यांना नटराज राठोड व महेश भट्ट यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली आणि काही शेतकऱ्यांची प्रश्नांची उत्तरे देण्यात आली. यावेळी प्रकाश गुर्डे आणि त्यांची टीम नटराज राठोड, महेश भट्ट, नंदकिशोर लाड, डेव्हिड पवार तसेच सर्व गावातील शेतकरी उपस्थित होते. मी साधारण एक कष्टकार आहे. मला मला 2-5 मिळाली आपले डेमो दिला आहे ना, ते मी 12 जूनला लागून केलेली आहे. आणि यंदाचा साल म्हणजे असं झालं साहेब का, पाण्यामुळे तर जिकडे तिकडे हाहाकार झाला. सतत पाऊस असल्यामुळे तरी ह्या पराठीनं मला लस साथ दिली. म्हणजे अशी का पाणी नसून ते पाण्याला बळी नाही पडली, पुन्हा रोगाला बळी नाही पडली. मी माझ्या शेतात फक्त 3 फवारे काढलेले आहे, जास्त फवार नाही का. पण ह्या वेळेस तुम्हाला पराठी थोडी क्वालिटी बाग दिसून राहिली. आता माझ्या शेतात म्हणजे नवीन एक प्रोग्राम झाला आहे, त्याला लोकांनी बघितलं आहे आणि पराठीची क्वालिटी चांगली आहे. म्हणजे चांगली आहे. अशा हे जे बोंड जी झाले आहे पोटाली पराठीला, तर मला एवढी खात्री आहे का हे दिवाळीच्या आतच मला कापूस शक्यता वाटते. गजानन फिरके, विदर्भ न्यूज, वाढोणा गायकवाड.